मी मीनाक्षी, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात ठळक घडामोडी। या वर्षात दुष्काळाचे तडाखे मुंबईला लागायला सुरुवात झाली असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये 15% कमी जलसाठा आहे, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने पुढच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 15 नोव्हेंबर पासून सरसकट 10% पाणी कपात लागू केलाय। मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून मुंबई शहराला वर्षभर पाणी पुरवठा होण्यासाठी 7 प्रमुख तलावामध्ये 1 ऑक्टोबर रोजी 14,47,000 दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक होते। मात्र जुलै व ऑगस्टच्या 15 आठवड्यात जोरदार पडणाऱ्या पावसाने सप्टेंबर महिन्यात पाठ फिरवली। परतीच्या पावसानेही दगा दिल्याने 1 ऑक्टोबर अखेर रोजी तलावामध्ये 13,17,000 दशलक्ष लिटर म्हणजेच 9% कमी जलसाठा आहे, म्हणजेच जलसाठ्यातील तफावत आणखी वाढली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पाणी येणाऱ्या वेळेत 15% पाणी कपात असणार आहे। ही कपात पाण्याच्या निवासी व्यावसायिक व औद्योगिक वापरावरही लागू असणार आहे। औरंगाबाद येथील सेवन हिल परिसरात एका रिक्षावर छापा टाकून 16 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे। या दोघांना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी फरार झालाय। हैदराबादहून औरंगाबाद येथे हा गांजा आणला गेला होता। रिक्षातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आरोपीवर पाळत ठेवून औरंगाबाद येथील सेवन हिल परिसरात रिक्षावर गुन्हे शाखेने छापा मारला। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पोलिसांना झटका देऊन पसार झाला। आरोपी जाकीर खान महबूब या दोघांना पोलिसांनी पकडले तर समीर सिकंदर खान पोलिसांच्या हातून निसटला। आरोपी कडून 2,56,353 रुपये किमतीचा 16 किलो 168 ग्राम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे। तसेच या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। आंध्र प्रदेशातून हैदराबाद येथून गांजा घेऊन काही सम औरंगाबादमध्ये येत आहे, त्यामुळं आम्ही स्वतः PI उदार आणि API राहुल सुर्यतळ आणि टीम त्या ह्याच्यासाठी पाठवली होती आणि सकाळी 8-8:30 सुमारास हैदराबादहून एका लक्झरी बसमधून सेवन हिल पुलाच्या जवळ FSA हायस्कूलच्या समोर ते महागच उतरून एका रिक्षात बसून गांजा आणि 3 इसम जात असताना त्यांना मिळून आले। त्यांनी त्याला पकडलं तर ज्याच्या कब्ज्यात माल होता तो जाकीर महबूब खान आणि जो रिक्षा चालक होता तो कबीर बेग याला पकडलं आणि तिसरा जो होता समीर खान सिकंदर खान पठाण खान हा पळून गेलेला आहे। मुंबईत मध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून कल्याणमधील 100 वर्ष जुना पत्री पुलाच्या पाड कामासाठी मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। यासाठी प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे मध्य रेल्वेकडून असे आवाहन करण्यात आले आहे। मुंबईत मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे सुमारे 170 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे। रविवारी सकाळी 9:30 ते 3:30 कल्याण स्थानकात येणारी जाणारी सर्व वाहतूक बंद राहणार असून पत्री पूल व वाहतुकीच्या दृष्टीने असुरक्षित असल्याची घोषणा केल्यानंतर तेथील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। पत्री पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधून येथील प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। या ब्लॉक दरम्यान हजारो प्रवाशांनी पर्यायी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा। चक्क एक महिलेच्या पोटात 1.5 किलो लोखंड सापडले। शिर्डी येथील संगीता या महिलेने 1.5 किलो लोखंड गिळल्याची घटना समोर आली आहे। या महिलेच्या पोटावर अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे नटबोल्ट पिना व बांगड्यासह एकूण 1.5 किलो वजनाच्या लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आल्या। शिर्डी येथील संगीता ही मानसिक आजार असलेली महिला शहराच्या कोठडा भागात भ्रमिष्ट अवस्थेत फिरताना आढळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सरकारी मनोरुग्णालयात ठेवले होते। पोटात असह्य वेदना होत असल्याची तक्रार केल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले। संगीताच्या पोटावर शासकीय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून खिळे नटबोल्ट पिना व बांगड्यासह एकूण 1.5 किलो वजनाच्या लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत। बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे खून प्रकरण खटला येत्या वर्षभरात निकाली काढा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे। कोल्हापूर येथील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे या मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या।
पोलीस अधिकारी अभय कुंदरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्विनी बिंद्रे यांची अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास 2016 पासून सुरू झाला, मात्र आरोपी वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी या खून प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. मात्र अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाचा खटला येत्या वर्षभरात निकाली काढा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. राजस्थानतून हैदराबादकडे निघाला होता. अकोल्यातील वनराई गोरक्षक संस्थेच्या श्रीकांत बोरकरांना संशय आला. त्यांनी थेट पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उंटाच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या उंटाच्या तस्करीमागचं कारण म्हणजे सध्या तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा जोर असून निवडणुकीत प्रतिस्पर्धाला चितपत्र करण्यासाठी तेलंगणात काळ्या जादूच्या नावाखाली अघोरी प्रकार चालतात. काळ्या जादूसाठी उंटाच्या अवयवांना मोठी मागणी असते, त्यासाठी हे उंट नेले जात असल्याचा संशय आहे. यवतमाळ येथील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ माजून 13 लोकांचे बळी घेणाऱ्या टी1 नरभक्षक वाघिणीला वन विभागाने ठार केले. त्यामुळे परिसरातील भयमुक्त झालेल्या नागरिकांनी सवरखेडा गावात शूटर नवाब शाहपात अली खान व त्याचा मुलगा अस्कर अली याचा भव्य सत्कार केला. यवतमाळ येथील राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या टीन वाघिणीला जेरबंद किंवा ठार मारण्याची मोहीम वन विभागाकडून 12 सप्टेंबर पासून राबविण्यात आली होती. 2 नोव्हेंबर रोजी वन विभागाला यश आले. सराटी गावालगतच्या नाल्यात टी1 वाघिणीला अस्कर अली याने ठार मारले. तेव्हापासून या परिसरातील नागरिकांची भीती कमी झाली आहे. या शूटर पिता पुत्राने ऋण फेडण्याच्या उद्देशाने भयग्रस्त 22 गावातील नागरिकांनी आज सावरखेडा गावात त्यांचा सत्कार केला आहे. ठाणे येथील माजी शिवसेनेच्या नगरसेविका शांता सोलुकी यांचा मुलगा नरेश सोलुंकी यांनी 20 ते 30 साथीदारांना घेऊन सनी तांबे या तरुणाला काठे आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा नील पांडे याने 2 दिवसापूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच अशातच शिवसेनेच्या माजी नगरसेविका सोलुंकी यांचा मुलगा नरेश सोलुंकी याने आपल्या साथीदारांना घेऊन सनी तांबे नावाच्या तरुणाला दारूची बाटली फोडल्याच्या रागातून काट्या व बांबूने बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली असून आणखी आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. काय माहीतच ना सर, मी तिकडे माझ्या मित्रासोबत उभा होतो, ते येऊन डायरेक्ट मला मारहाण सुरुवात केली. आमच्याकडची माजी नगरसेविका शांता सोलंकी व तिचा मुलगा नरेश सोलंकी त्या लोकांनी सगळे आमच्याकडचे मुलं गुजराती जमायचे ते सगळे येऊन मला मारहाण सुरुवात केली. मी पोलीस स्टेशनला कारवाई करायलाच घेणार गेलो त्या अगोदर माझ्या त्या लोकांनी माझ्यावरतीच कारवाई केली होती, माझ्यावरतीच केस झालेली सर. डोंबिवली येथील प्रथेने ज्वेलर्स या सराफाने येथील ग्राहकांना 7 कोटीचा गंडा घातला असून तो परिवारासह डोंबिवलीतून फरार झाला आहे. ग्राहकाच्या तक्रारीनुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या सराफाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. दीपावलीसाठी आपले सुरक्षित ठेवलेले दागिने परत घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना डोंबिवलीतील प्रथेने ज्वेलर्सने फसवल्याची घटना समोर आली आहे. याचा मालक अजित कोठारी यांनी अशा प्रकारे 15 कोटी रुपयांचा ग्राहकांना गंडा घातला आहे. गेली 15 वर्षापासून डोंबिवली येथे सराफाच्या व्यवसाय करणाऱ्या अजित कोठारी याने ग्राहकांचा विश्वास संपादन करत नवनवीन स्कीम सुरू केल्या. 10 तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवल्यास 12 महिन्यात 11 तोळे सोने मिळेल असे आमिष दाखवून कोठारी याने 100 तोळे गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहक आपले ठेवलेले सोने परत आणण्यासाठी गेले असता यात हा सराफ आपले दुकान व घर विकून फरार झाल्याचे समोर आले. प्रथमेश ज्वेलर्स आहे जी फर्म 15 ते 16 वर्षापासून आहे.
त्याचे मालक आहे अजित मोहनलाल कोठारे यांनी जनतेचा विश्वास संपादन करून एवढी जुनी फर्म असल्यामुळे लोकांचा विश्वास बसलाच त्यांच्यावर. त्यांनी त्याचा गैरफायदा घेत त्यांच्याकडनं पैशाच्या स्वरूपात ठेवी ज्या 14% व्याज जे रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या बाहेर आहे किंवा नियमाप्रमाणे नाही अशा प्रकारे ठेवी घेऊन त्याचं 14% व्याज देण्याची स्कीम केली. दुसरे स्कीम सोन्याच्या मार्फत केली, सोन्याच्या बदल्यात 10 तोळे सोन्याच्या बदल्यामध्ये 11 तोळे सोनं वर्षभरात द्यायचं. आणि हे सगळं सोनं आणि पैसे हे ते लोकांना वेळेवर परत देऊ शकले नाही. तपास करताना आमचं असं लक्षात आलं की हा पैसा त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. ज्यावेळेस लोकांचे देणे वाढले आणि ते देऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी दुकान ज्या ठिकाणी प्रथमे ज्वेलर्स हे चालत होतं तो दुकानाचा गाळाही त्यांनी विकला. त्यातलं फर्निचर आणि इतरही इतर लोकांना त्यांनी वाटून दिले नोकर लोकांना पैशाच्या मोबदल्यात. आणि फ्लॅट होता त्याचीही खरेदी विक्री केली आणि हे करून त्यांनी दुकान बंद करून इथून पसार झाले. त्याबद्दल आमच्याकडे 8 जे गुंतवणूकदार आहेत ते 27 तारखेला येऊन आमच्याकडे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही तिथे बोर्ड नोटीस बोर्ड लावला की ज्यांचे कोणाचे पैसे गुंतले असतील त्यांनी पोलिसांना यावं आणि संकोचपणे तक्रार करावी. त्यामुळे आतापर्यंत आमच्याकडे 24 लोकं आलेले आहेत. ही सदरची रक्कम जी आहे तर लिखित स्वरूपात तक्रार आमच्याकडे 2,64,00,000 आहे जवळपास. आणि जो IQ माहिती आहे सदरची हा जो फ्रॉड आहे हा जो अपहार आहे हा 7 कोटीच्या पुढे जातो आहे. त्यांचा आरोपींचा शोध चालू आहे, लवकरच त्यांना पकडण्यात येईल. आणि सदरचा पैसा मुख्यतः गरीब मध्यमवर्गीय लोकांचा असल्याने त्यांना तो मिळणे गरजेचं आहे आणि तो आम्ही मिळवून देण्यात पोलीस तपास व्यवस्थित करून निश्चितच मिळवून देऊ याची आम्हाला खात्री आहे. आमिषापोटी खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका व आपला बँक पिन कोड किंवा अधिक लाभ देणाऱ्या खासगी दुकानदाराच्या कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका असे आवाहन जनतेला आधार न्यूजच्या माध्यमातून पोलिसांकडून करण्यात आलंय. सामान्यांचा पैसा सोनं वारंवार असं खराब होऊ नये यासाठी आधार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता जनतेला? आम्ही तसं जे मोठे पब्लिक क्राऊड पुलिंग जे सण फेस्टिवल्स आहेत जसं पाडवा आहे, दिवाळी पहाट आहे, हे डोंबिवलीमध्ये कार्यक्रम होतात. आम्ही पोलीस मित्र आणि इतर नागरिकांच्या सहकार्याने फलकावर सायबर क्राईम, फसवणूक किंवा तुमचं पिन कोड कोणाला सांगू नका याबाबत नेहमी अवेअर करतच असतो. याबाबत आम्ही लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पब्लिकला अवेअर करण्याचं सोसायटीमध्ये जाऊन त्यांना अवेअर करणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला व्याज जास्त मिळतं ते निश्चितच फसवं असू शकतं, त्याबद्दल खात्री करूनच त्या ठिकाणी पैसे गुंतवावे असं आमचं आव्हान राहील. डोंबिवली प्रथमे ज्वेलर्स या सराफाने ग्राहकांना अनेक आमिष दाखवून करोडो रुपये लुटले. मात्र त्याच्या पळून जाण्याने हा प्रकार थांबलेला नाही तर अनेक ज्वेलर्स अशा प्रकारच्या योजना राबवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. प्रथमे ज्वेलर हा कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गायब झाला आहे. तरी देखील कल्याण डोंबिवली परिसरात ग्राहकांना सोन्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात दुपटीने रक्कम देण्याचे फलक लावून असे प्रकार सर्रास सुरू आहेत. तर हे होते आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.